right now. Okay. Am I visible? तर कॉम्प्लेक्स नंबर चा पार्ट पाहिला होता. So आपण पाहणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर. हे माझं थर्ड लेक्चर आहे. नंबर्स सर, ऍक्च्युली तुमचं जे सेकंड लेक्चर होतं ना युट्यूब वर टाकलेलं, ओके, त्याच्यात सर आवाजच येत नाहीये, त्यामुळे ते समजलंच नाही. ओके, असं आहे का? ओके, तर मग कुठपर्यंत झालं होतं? फर्स्ट लेक्चर कुठे संपत आपला? पोलर फॉर्म इंट्रोडक्शनच झालं होतं, फक्त एक्झाम्पल थ्रू आय ची व्हॅल्यू काढली होती आपण.
ओके ठीक आहे, मग मी परत स्टार्ट करतो. इक्वालिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट पासून आपण स्टार्ट करू. ओके सो आय विल सो दिस इज अवर सेकंड लेक्चर. व्यवस्थित दिसते सर्वांना? आय थिंक व्यवस्थित दिसते. हा पार्ट मी रेकॉर्ड करून युट्यूबवर टाकतो, ज्याच्यामुळे काय होईल की आपल्याला परत हा पार्ट पाहता येईल. सो आपण पाहिलं होतं डेफिनेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके कॉम्प्लेक्स नंबर इज अ नंबर मेड अप ऑफ टू पार्ट. कोणते कोणते पार्ट? डेफिनेशन कशी सांगितली आपण? कॉम्प्लेक्स नंबर इज अ नंबर मेड अप ऑफ टू पार्ट. वन पार्ट इज रियल पार्ट अँड द अदर पार्ट इज इमॅजिनरी पार्ट. ओके रियल पार्ट इन द सेन्स एक्स हा रियल नंबर आहे आणि आय वाय हा इमॅजिनरी नंबर आहे आणि कॉम्प्लेक्स नंबर इज कॉम्बिनेशन दॅट इज ऍडिशन कॉम्बिनेशन ऑफ दीज टू थिंग्स. यू कॅनॉट सेपरेट कॉम्प्लेक्स नंबर बाय रियल पार्ट ऑर इमॅजिनरी पार्ट. मग त्याचं आपण एक एक्झाम्पल पण पाहिलं होतं. कन्सिडर करा झेड इज इक्वल्स टू 2+3i. हा काय आहे? एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्याप्रमाणे झेड इज इक्वल्स टू 5+2i. हा पण एक काय आहे? हा पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके अशा प्रकारे यू कॅन हॅव कॉम्प्लेक्स नंबर्स विच इज ऍडिशन ऑफ अ रियल नंबर अँड इमॅजिनरी नंबर. ओके आता मी तुम्हाला सांगितलं की कॉम्प्लेक्स नंबर रियल लाईनवर आपण रियल नंबर कसं दाखवतो. तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये माहित असेल की समजा तुम्ही एखादा पॉइंट लिहिला 3.5. आता हा रियल नंबर आहे की इमॅजिनरी नंबर आहे? हा रियल नंबर आहे. मग हा रियल नंबर आपण दाखवतो कसा राहील रियल लाईनवर? या ठिकाणी आपण ओरिजिन करतो, या ठिकाणी आपण निगेटिव्ह साईड, या ठिकाणी काय असते पॉझिटिव्ह साईड. ओके या ठिकाणी 0 असेल, से या ठिकाणी 1 असेल, या ठिकाणी 2 असेल, या ठिकाणी 3 असेल, या ठिकाणी 4 असेल आणि या ठिकाणी काय असेल? -1, -2, -3, -4 अँड सो ऑन. ओके मग ही रियल लाईन वर 3.5 हा रियल नंबर कुठे येणार? हा रियल नंबर येणार या ठिकाणी इथे. काय असणार तो? 3.5. दॅट इज अवर रियल नंबर. ओके इथपर्यंत कळालं का? हो म्हणा कळालं तर. हो ओके गुड थँक्यू. कळलं सर. ओके तर 1.5 कुठे येणार? इथे येणार. 2.5 कुठे येणार? इथे येणार. ठीक आहे तर अशा प्रकारे आपण सांगू शकतो की प्रत्येक एक पॉइंट या रियल लाईनवरचा कुठला तरी एक रियल नंबर दाखवतो. आता इमॅजिनरी नंबरला कसं असतं बरं? इमॅजिनरी नंबरची लाईन उभी असते, ओरिजिन मधून जाते आणि हा असतो आय, हा असतो 2i, हा असतो 3i, हा असतो 4i, हा -i, -2i, -3i, -4i and so on. Okay. Every point on this imaginary line represent an imaginary number. Consider kara 3.5i. हा इमॅजिनरी नंबर हा कुठे दाखवेल? तर तो हा या ठिकाणी दाखवेल. 2.5i या ठिकाणी दाखवेल. तर अशा प्रकारे इमॅजिनरी नंबर इमॅजिनरी लाईनवर असतात, रिअल नंबर रिअल लाईनवर असतात आणि प्रत्येक पॉइंट त्या रिअल लाईनवरचा आणि इमॅजिनरी लाईनवरचा एक रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर दाखवत असतो. हे आपलं नेहमीचं लॉजिक आहे. तर आता आपल्याला पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की जो आपण कॉम्प्लेक्स नंबर सांगितलेला आहे झेड विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ रियल नंबर अँड कॉम्बिनेशन ऑफ इमॅजिनरी नंबर हा कसा बरं दाखवायचा या लाईनवर? तर सिंपल आहे, आपण
रियल लाइन प्लॉट करायची, या ठिकाणी इमॅजिनरी लाइन प्लॉट करायची, या ठिकाणी ओरिजिन, आणि ही आहे रियल ऍक्सिस, आणि हा आहे इमॅजिनरी ऍक्सिस. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, आणि या ठिकाणी मायनस आय, सॉरी आय आय, 2i, 3i, 4i, आणि या ठिकाणी मायनस आय, मायनस 2i, मायनस 3i, मायनस 4i. इथे येणार मायनस 1, मायनस 2, मायनस 3, मायनस 4, मायनस 5. ओके, तर हे झालं. आता एक आपण कॉम्प्लेक्स नंबर पाहू या ठिकाणी. कॉम्प्लेक्स नंबर झेड 3+2i. हा कॉम्प्लेक्स नंबर काय असणार? तर हा कॉम्प्लेक्स नंबर रियल पासून 3 आणि इमॅजिनरीला 2 हा कॉम्प्लेक्स नंबर इथे येणार. ओके, हा आहे कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल्स टू 3+2i. आणि सॉरी, आणि जर आपण एक एरो इथून असा प्लॉट केला 3+2i ला, तर हा एरोचे जे टोक आहे तो आहे कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर या कॉम्प्लेक्स प्लेन वर असेल, कुठे असेल? कॉम्प्लेक्स प्लेन वरचा एक पॉइंट म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर असतो. ठीक आहे, सो हाऊ टू रिप्रेझेंट अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर इज रिप्रेझेंटेड ऑन अ कॉम्प्लेक्स प्लेन, इज रिप्रेझेंटेड ऑन अ कॉम्प्लेक्स प्लेन. ओके, ऍज अ पॉइंट आपण ते कसं करणार? झेड इज इक्वल्स टू 3+2i हा एक पॉइंट आहे कॉम्प्लेक्स प्लेन वरचा जो रिप्रेझेंट करतो कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आणि त्यानंतर अजून एक आपण पॉइंट, जर ह्याचा जर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जर आपण फाइंड केला. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणजे काय? झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय असेल तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट झेड डॅश इज इक्वल्स टू एक्स मायनस आय वाय असतो. हा असतो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. मला सांगा ह्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असणार आहे? आपला रिअल नंबर आहे झेड इज इक्वल्स टू 3+2i, हा आपला सॉरी इमॅजिनरी, सॉरी कॉम्प्लेक्स नंबर. तर ह्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असेल? झेड इज इक्वल्स टू 3-2i. आणि तो काय असतो? तो मिरर इमेज असतो. इथे बघा ना, हा 3 आणि मायनस 2y. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट झेड डॅश इज इक्वल्स टू 3-2y. सो अशा प्रकारे वी रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर. अजून कोणी आले का ऍडमिट करायला? ऍडमिट करायला गेला. एक मिनट हा, ओके, तर आता कॉम्प्लेक्स नंबर अँड देअर अल्जेब्रा. कॉम्प्लेक्स नंबर अँड देअर अल्जेब्रा हा पार्ट आपण पाहू.
कॉम्प्लेक्स नंबर कैलकुलेशन कर सकते हैं. हाउ टू ऐड देम, दे आर नॉट रियल नंबर, दे आर नॉट इमेजिनरी नंबर, सो देयर रूल्स आर सेम एज दैट ऑफ द रियल और इमेजिनरी नंबर बट समवॉट डिफरेंट. सो हाउ टू ऐड टू कॉम्प्लेक्स नंबर, कंसिडर करा आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड वन, तो काय आहे एक्स वन प्लस आय वाय वन, आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड टू, तो काय आहे एक्स टू प्लस आय वाय टू. तर ह्या दोघांचं ऍडिशन म्हणजे काय होणार आहे झेड वन प्लस झेड टू, जो काय होणार आहे रियल पार्ट, रियल पार्ट सोबत ऍड आणि इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट सोबत ऍड. सो दिस इज हाऊ वी ऍड कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके, एक कॅल्क्युलेशन करू आपण. एक कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड वन, थ्री प्लस थ्री आर, आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे 5 प्लस 8 आहे. सो हाऊ टू ऍड देम, झेड वन प्लस झेड टू हा एक नवीन कॉम्प्लेक्स नंबर तयार होईल झेड थ्री. ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज अगेन अ कॉम्प्लेक्स नंबर. कसा होईल तो 3 प्लस 3 आय प्लस 5 प्लस 8 आय. ऍडिशन कसं करायचं, रियल पार्ट रियल पार्ट सोबत ऍड आणि इमॅजिनरी पार्ट इमॅजिनरी पार्ट सोबत ऍड. 8 प्लस सॉरी या ठिकाणी आय आय नाही येणार, एट प्लस इलेवन आय हा आहे कॉम्प्लेक्स नंबरचं दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन. ओके, सो अशा प्रकारे वी ऍड कॉम्प्लेक्स नंबर. द सेकंड प्रॉपर्टी ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर इज सबस्ट्रॅक्शन. समजले इथपर्यंत? Next part is subtraction of a complex number. Okay. Subtraction of a complex number. I'm going to learn and I was going to add a we have a two complex number z1 is equals to x1 plus iy1 and this is a complex number x2 plus iy2. How to add them, sorry, how to subtract them? z3 complex number is a subtraction complex number as jo ki kya hai x1 plus I y1 minus of x2 plus I y2. Mata hai kase inar x1 minus x2 minus of sorry plus I of y1 minus y2. This is how complex numbers are subtracted. Example give apne, consider we have complex number z1 is equals to 3 plus 5y and z2 is equals to
5 प्लस 8 आय तर झेड वन मायनस झेड टू काय येणार तर ते येणार 3 मायनस 5 प्लस आय ऑफ 5 मायनस 8 किती येणार मायनस 2 प्लस आय ऑफ मायनस 3 मायनस 2 मायनस ऑफ आय 3 हे झालं झेड 3 सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके अशा प्रकारे आपण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन पण आहे तो पार्ट आपण वेगळ्या पद्धतीने पाहू. आता एक खूप महत्वाचा पार्ट आपण होत आहे महत्वाचा अतिशय महत्वाचा या चॅप्टर मधला द नेम ऑफ दॅट पार्ट इज फॉर्म्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. फॉर्म्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर तर कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर जो आहे कोणताही कॉम्प्लेक्स नंबर इथून जास्त लक्ष द्या. आता हा पार्ट महत्वाचा आहे एक्झाम मध्ये खूप जास्त याच्यावर विचारला. ओके खूप महत्वाचा पार्ट आहे. सगळ्यांकडे नोटबुक वगैरे घेतलेली आहे ना का असे झोपून स्टडी करायला येते आहे ना नोटबुक वगैरे हातामध्ये वही वही पेन झोपलो कोणी हिमांशु नाही नाही आहे सर आहे का बर हिमांशु गेला साक्षी आणि सारिका आहेत का झोपले का लक्ष द्या. ओके आतापर्यंत आपण साधं साधं होत इम्पॉर्टंट पार्ट आहे बर का ओके आणि कनेक्शन व्यवस्थित दिसते ना कुणाला काही प्रॉब्लेम विजिबिलिटी वगैरे काही नाही ना. हॅलो व्यवस्थित आहे आता मला सांगा कॉम्प्लेक्स नंबर जो आहे कुठला कॉम्प्लेक्स नंबर तो आपण तीन पद्धतीने दाखवू शकतो. ओके तर सगळ्यात पहिली पद्धत आहे आता इथून आपला खरा चॅप्टर स्टार्ट होतो बरं का हे सगळं इंट्रोडक्शन होतं विशेष काय नाही इट्स खूप एलिमेंटरी होतं. आता इथून मुख्य पार्ट होतो रेक्टॅंग्युलर रेक्टॅंग्युलर फॉर्म. पहिला पार्ट कोणता रेक्टॅंग्युलर पार्ट दुसरा पोलार फॉर्म आणि तिसरा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. The very first one is a rectangular form, polar form, and then exponential form. Every complex number can be represented by either by a rectangular form or by a polar form or by exponential form. कुठलाही complex number rectangular form म्हणजे दाखवू शकतो. आता rectangular form म्हणजे काय तुम्हाला नोट्स मध्ये नोट्स मी ऑलरेडी लिहिल्या नोट्स तुम्हाला स्कॅन करून पाठवतो. आता आपण सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात बेसिक फॉर्म पाहू तो म्हणजे रेक्टॅंग्युलर फॉर्म जो की आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आपण आतापर्यंत जेवढे पण एक्झाम्पल केले ते सगळे रेक्टॅंग्युलर फॉर्म मधलेच केलेले आहे. ओके रेक्टॅंग्युलर फॉर्म म्हणजे काय इट्स अ मोस्ट नॅचरल अँड फॉर्मल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एक नॅचरल कॉम्प्लेक्स फॉर्म आहे म्हणजे कुठलंही जे फिजिक्स सुरू झालं कॉम्प्लेक्स नंबरचं जे मॅथमॅटिक्स सुरू झालं त्यामध्ये पहिल्यांदा कोणतं रिप्रेझेंटेशन शास्त्रज्ञांनी केलेलं आहे ते केलेलं आहे रेक्टॅंग्युलर फॉर्म. ओके आणि जसं आपल्याला माहित आहे झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय यामध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेटचा आधार घेऊन जे आपण रिप्रेझेंटेशन करतो ते रेक्टॅंग्युलर फॉर्मला पॅरलल जात.
याचा अर्थ काय की रियल पार्ट एक्स चा इथपर्यंत आहे एक्स ओके आणि आय वाय इथे आहे आय वाय तर हा झेड जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो इथे असणार आहे एक्स प्लस आय वाय तर हे झालं कोणतं रिप्रेझेंटेशन हे झालं रेक्टॅंग्युलर फॉर्म रिप्रेझेंटेशन कारण जर तुम्ही बघितलं मी जर इथून असं ह्याला ऍड केलं आणि इथून असं ऍड केलं तर तुम्हाला असा चौकोन तयार होताना दिसेल या कॉम्प्लेक्स नंबरच्या असोसिएटेड दिसते का येस दॅट्स वाय दिस फॉर्म एक्स प्लस आय वाय त्याच्यामध्ये एक बाजू एक्स आणि एक बाजू आय वाय जे रेक्टॅंग्युलर दाखवून रिप्रेझेंटेशन केलं जातं त्याला रेक्टॅंग्युलर फॉर्म असे म्हणतात जो की मोस्ट फंडामेंटल मोस्ट बेसिक फॉर्म आहे ओके आणि ह्या डायग्रामला अर्गॅन डायग्राम म्हणतात कोणते डायग्राम म्हणतात अर्गॅन डायग्राम सांगा बरं ह्या प्लेनला कोणता प्लेन म्हणतात एक्स वाय प्लेन नाही अर्गॅन प्लेन येस यू कॅन से पण अजून एक नाव सांगितलं होतं कॉम्प्लेक्स प्लेन येस कॉम्प्लेक्स प्लेन आणि कॉम्प्लेक्स प्लेनचा एक एक पॉइंट काय रिप्रेझेंट करतो कॉम्प्लेक्स नंबर येस आणि ह्या एरो काय मग नाही माहिती अजून नाही सांगितलं ठीक आहे नो प्रॉब्लेम प्रत्येक पॉइंट जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतो आणि ह्या लाईन वरचा प्रत्येक पॉइंट काय रिप्रेझेंट करतो रियल नंबर या लाईन वरचा प्रत्येक पॉइंट इमॅजिनरी नंबर हे लक्षात ठेवायचं नेहमी ओके तर हे झालं रेक्टॅंग्युलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आणि ही डायग्राम अगेन डायग्राम आणि हा प्लेन कॉम्प्लेक्स प्लेन एवढं आपल्याला आता कळालेलं आहे आता आपण नेक्स्ट फॉर्म पाहणार आहोत द नेक्स्ट फॉर्म इज पोलर फॉर्म पोलर फॉर्म हा अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही अतिशय सोपा फॉर्म आहे ओके खरं तर हा चॅप्टर खूप सोपा आहे हा पेपरच खूप सोपा आहे तुम्हाला जर माहित असेल की मागच्या वर्षी जवळपास सर्वांना आउट ऑफ मार्क पडले होते या पेपरमध्ये पण हा खूप महत्वाचा पण आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि सोपा असा पेपर आहे ओके इट्स अनदर फॉर्म ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म इज अनदर फॉर्म ऑफ अ रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि पोलर फॉर्म कसा दाखवला जातो पोलर फॉर्म रिप्रेझेंट कार्टेशियन फॉर्मचं कसा केला जातं किंवा रेक्टॅंग्युलर फॉर्मचं झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय हे कोणता फॉर्म आहे रेक्टॅंग्युलर फॉर्म तसं पोलर फॉर्म कसा दाखवला जातो आर ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ थिटा प्लस आय साईन ऑफ थिटा या ठिकाणी थोडस तुम्हाला तो गोंधळासारखं वाटेल समथिंग इज व्हेरी डिफरंट झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय हा सेम नंबर मी झेड इज इक्वल्स टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस ऑफ थिटा प्लस आय साईन ऑफ थिटा या फॉर्म मध्ये दाखवू शकतो ओके हे कस हा कोणता फॉर्म आहे रेक्टॅंग्युलर फॉर्म आणि हा कोणता आहे पोलर फॉर्म मग आता कसं दाखवणार हे आपण आता पाहू आपल्याला माहित आहे की फॉर्मल रिप्रेझेंटेशन एक्स प्लस आय वाय हे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि कॉम्प्लेक्स नंबर इज अ पॉइंट ऑन अ कॉम्प्लेक्स प्लेन रोमाकडे हा व्यवस्थित दिसते ना झूम वर एक कलर वगैरे
हा ओरिजिन ओ हा कोणता ऍक्सिस आहे कोणता ऍक्सिस आहे हा हा आहे रियल ऍक्सिस आणि हा कोणता ऍक्सिस आहे इमॅजिनरी ऍक्सिस हा आय वाय नी दाखवतो आपण आणि हा एक्स नी दाखवतो हा इकडे इन्फिनिटीला जातो हा इकडे आय इन्फिनिटीला जातो हा मायनस इन्फिनिटीला जातो हा मायनस आय इन्फिनिटीला जातो झेड इज इक्वल्स टू कन्सिडर करा फॉर धिस एक्स वन आय वन हा झेड एक्स प्लस आय वाय आणि हा आहे आय वाय आणि हा आहे एक्स ओके मी त्याला कसं दाखवतो हे जर मी असं जोडलं आणि हे जर असं जोडलं तर ह्या बाजूची लेंथ किती येईल या बाजूची लेंथ येईल या ठिकाणी एक्स दिस पार्ट आणि ह्याची किती लेंथ येईल ह्याची लेंथ येईल आय वाय आणि ओरिजिन पासून मग जर हा पॉइंट जोडला तर मी ह्याला म्हणणार सॉरी थोडं व्यवस्थित जोडलं गेलं नाही ह्याला मी म्हणणार पोझिशन वेक्टर काय म्हणणार पोझिशन वेक्टर पोझिशन वेक्टरचा टोक हा कॉम्प्लेक्स नंबर असतो ठीक आहे व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर ऑन कॉम्प्लेक्स प्लेन द टिप ऑफ द पोझिशन वेक्टर इज कॉम्प्लेक्स नंबर हा पोझिशन वेक्टर नेमका काय दाखवतो आता आपण पाहू हा आहे एक्स हा आहे पण ह्याची साईज येणार वाय तर मग हा आरची व्हॅल्यू किती येणार आरची व्हॅल्यू येणार पायथागोरसचा थिअरम रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आरची व्हॅल्यू येणार रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय काय ग्रीन दिसत नाही ओके व्हाईट ने दाखवतो एरो 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 प्रतीक दाखवतो हा आता सांग बरं तो एरो काय दाखवतो सांगा एरो काय रिप्रेझेंट करतो हा एरो काय रिप्रेझेंट करतो पोझिशन वेक्टर ओरिजिन पासून येस येस पोझिशन वेक्टर तो रिप्रेझेंट करतो आणि ह्या एरोची लेंथ कशी आपण कॅल्क्युलेट करणार आपण कलर बदलू ब्ल्यू ठेवू हा ह्याची लेंथ आर इज इक्वल्स टू किती येणार रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर कसं काय बरं ह्या पोझिशन वेक्टरची जी लेंथ आहे ती पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे ह्याची साईज वाय आहे ह्याची साईज एक्स आहे राईट अँगल ट्रायंगल आहे तर हा जो हायपोटेनस आहे त्याची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आधी या ठिकाणी कोणता अँगल येईल बरं या ठिकाणी येईल अँगल थिटा ओके हा आला आर हा झाला थिटा तर आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये दाखवायचा पोलार झेड इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थिटा प्लस प्लस आय साइन ऑफ थिटा या फॉर्म मध्ये दाखवायचं आपल्याला व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स ची व्हॅल्यू काय येते थिटाच्या फॉर्म मध्ये सांगा बरं हा जर आर असेल हा जर थिटा असेल तर एक्स ची व्हॅल्यू येते आर कॉस ऑफ थिटा ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थिटा ट्रिग्नॉमेट्री मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल हा जर थिटा असेल हा जर एक्स असेल हा जर आर असेल तर एक्स ची व्हॅल्यू कोणा लगतची बाजू भागिले कर्ण या प्रमाणे एक्स ची व्हॅल्यू काय ते
आर कॉस ऑफ थीटा। त्याचप्रमाणे आता वाय ची व्हॅल्यू काय येणार बरं थीटा आणि आर च्या फॉर्म मध्ये, वाय ची व्हॅल्यू येणार आर साइन ऑफ थीटा। सी दिस इज आवर इक्वेशन नंबर वन, कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतो एक्स इज इक्वल्स टू झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय। मग आता आपण काय फाइंड केलेलं आहे, आता आपण फाइंड केलेलं आहे फ्रॉम द डायग्राम एर्गेंट डायग्राम एक्स इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थीटा, दिस इज इक्वेशन नंबर टू। आणि वाय इज इक्वल्स टू आपण काय दाखवलेलं आहे आर साइन ऑफ थीटा। नाउ फ्रॉम इक्वेशन नंबर वन टू अँड थ्री व्हॉट वी गेट झेड इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थीटा प्लस आय आर साइन ऑफ थीटा। आर कॉमन काढला, कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन ऑफ थीटा, अँड सो द सेम कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा। कळलं का? सो रेक्टॅंग्युलर फॉर्म जर झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय असेल तर पोलर फॉर्म काय असतो, आर कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन ऑफ थीटा। आणि यामध्ये आर ची व्हॅल्यू काय असते, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि थीटाची व्हॅल्यू काय असते आणि कॉस थीटा काय असत, कॉस थीटा असत एक्स डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि साईन थीटा इज इक्वल्स टू वाय डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। कारण डेफिनेशन ऑफ कॉस थीटा अँड साईन थीटा, कोणासमोरची बाजू भागिले सॉरी कोणा लगतची बाजू भागिले कर्ण, कोणासमोरची बाजू भागिले कर्ण। तर हे झाले इक्वेशन नंबर वन, हे झालं टू, हे झालं थ्री आणि हे झालं फोर, हे एवढं लिहा। अशा प्रकारे वी कॅन कन्वर्ट रेक्टॅंग्युलर फॉर्म इन टू पोलर फॉर्म अँड पोलर फॉर्म इन टू रेक्टॅंग्युलर फॉर्म। मग आता आपण एक कॅल्क्युलेशन करू ज्याच्यामुळे आपल्याला कळून जाईल। प्रॉब्लेम मी तुम्हाला 2 मिनिटं देतो, तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? झेड इज इक्वल्स टू 2√3 प्लस 2i हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे सांगा मला, कोणत्या फॉर्म मध्ये आहे, रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये आहे की पोलर फॉर्म मध्ये आहे? रेणू से सांगा पटकन कोणत्या फॉर्म मध्ये आहे हा कॉम्प्लेक्स नंबर, रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये आहे की पोलर फॉर्म मध्ये? रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये आहे। ओके, बरोबर आहे का? कसं ओळखलं? हा आहे रियल नंबर, 2√3 इज अ रियल सॉरी 2√3 इज अ रियल नंबर आणि हा 2i इमॅजिनरी नंबर। तर हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये, दॅट्स वाय इट इज अ रेक्टॅंग्युलर फॉर्म। आता माझा प्रॉब्लेम असा आहे, रिप्रेझेंट द सेम नंबर इन पोलार फॉर्म।
म्हणजे झेड इज इक्वल्स टू कस असत, सॉरी मी विसरलो, झेड इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन ऑफ थीटाच्या फॉर्म मध्ये सांगा. तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देतो मी, मला उत्तर सांगा. केले का स्टार्ट? हो सर केले. हा सांगा मला. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात कामाला येतील. आर काढायचं आधी तर म्हणजे आर च्या व्हॅल्यू काढायची का कॉस थीटाची वगैरे? नाही मी आधी नाही सांगणार, तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कळे थीटाची व्हॅल्यू काढायची, आर ची व्हॅल्यू काढायची, फक्त ठेवून द्यायची, दॅट्स इट. एक्स आणि वाय चा वापर करून आर ची व्हॅल्यू काढायची, थीटाची व्हॅल्यू काढायची. थीटाची व्हॅल्यू कशी येते? टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. हा फॉर्म्युला मी तुम्ही स्वतः शोधा असं माझी इच्छा होती, पण ठीक आहे परत सांगतो मी. अजून एक या ठिकाणी फॉर्म्युला येतो, थीटा जर काढायचा असेल तर काय येतो? टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. थीटा काढा, आर काढा, जस्ट पुट करा. कळलं का सर काय आलं?
आर इज इक्वल टू फोर ना, आर इज इक्वल टू फोर, यस थीटा आता, एंड थीटा इज इक्वल टू वन बाय रूट थ्री, वैल्यू कैसे चिपाना रेडियन मध्ये काढायचं आहे, वन बाय रूट थ्री आहे पाय बाय सिक्स रेडियन, कॅल्क्युलेटर असतं तुमच्याकडे टेन्शन नाही, येऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही, कॅल्क्युलेटर वापरता येतं ना सायंटिफिक, कॅल्क्युलेटर असते एक्झामला, सो नो प्रॉब्लेम. आता मी सांगतो प्रॉब्लेम कसा गेला मी. रेक्टॅंग्युलर फॉर्म आहे हा, याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू काय आहे टू रूट ऑफ थ्री, आणि वाय ची व्हॅल्यू काय आहे टू, टू आय नाही बरं का, इट्स टू, आय वाय ची व्हॅल्यू टू आय आहे. ओके, मग आपल्याला काय पाहिजे, आर पाहिजे, आर म्हणजे काय आर्ग्युमेंट, आर ची व्हॅल्यू येते रूट ऑफ एक्स स्क्वेअर, सॉरी मॉड्युलस, आर म्हणजे मॉड्युलस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, मॉड्युलस ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, काय येतं रूट ऑफ फोर मल्टीप्लाइड बाय थ्री प्लस फोर, हे येतं रूट ऑफ सिक्सटीन म्हणजे येतं फोर युनिट, सेंटीमीटर मीटर मीटर काय लिहायचं नाही, जस्ट फोर. थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स विच इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टू डिवाइड बाय टू रूट ऑफ थ्री, टॅन इनवर्स ऑफ वन अपॉन रूट थ्री म्हणजे येईन पाय बाय सिक्स रेडियन. आता कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहिणार तो पोलार फॉर्म मध्ये, झेड इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन ऑफ थीटा, याचाच अर्थ आपल्याला गिवन कॉम्प्लेक्स नंबर झेड आर ची व्हॅल्यू आली फोर कॉस ऑफ पाय बाय सिक्स प्लस आय साइन ऑफ पाय बाय सिक्स, हे आपलं उत्तर आहे. आता आपल्याला काय काढलं, काढलं का, ओके गुड गुड गुड, कोण काढलं सारी का, साक्षी, साक्षी तुझं काय झालं, लास्ट स्टेप सर समजत नव्हती पाय बाय सिक्स रेडियन, हा ते कॅल्क्युलेटर लागतं, तरी पाठ करून घ्या, छोटा चार्ट असतो पाठ करून घ्या. तर आपण असं लिहिलं तरी चालेल ना, कॉस म्हणजे पाय बाय सिक्स ला जरी ह्याच्यामध्ये लिहिलं तरी डिग्री मध्ये, डिग्री मध्ये लिहिलं तर चालेल, पण डिग्री डिग्रीवर टिंब द्यायचं असं गोल विसरायचं, अदरवाइज रेडियन कॉस थर्टी, कॉस थर्टी असं लिहिलं तर चालेल ना, चालते शंभर टक्के चालते, काय प्रॉब्लेम, पण लिहिताना डिग्रीचा साइन त्या ठिकाणी द्यायचा. ओके, अर्गन डायग्राम आता रिप्रेझेंटेशन करू, कसं करणार, अँगल किती आहे त्या रेषेने केलेला, अँगल आहे 30 डिग्री पाय बाय सिक्स, ओके, आणि ही लेंथ किती आहे 4 सेंटीमीटर, सॉरी 4 युनिट, आणि हा टोक जे आहे झेड इज इक्वल्स टू 4 कॉस 30 डिग्री प्लस आय साइन 30 डिग्री, हे झालं आपलं उत्तर, इमॅजिनरी ऍक्सिस आणि हा रिअल ऍक्सिस, आणि जर आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये जरी दाखवलं तरी सेम हाच बिंदू दाखवणार, वेगळं नाही दाखवणार. कार्टेशियन फॉर्म काय होता, टू रूट थ्री विच इज इक्विव्हॅलंट टू टू रूट ऑफ थ्री प्लस टू आय, ज्याच्यामध्ये ह्याची व्हॅल्यू होती
टू रूट ऑफ थ्री आणि ह्याची वैल्यू होती टू. कळलं? सो दिस इज कार्टेशियन फॉर्म, दॅट इज रेक्टॅंग्युलर फॉर्म, आणि हा कोणता? पोलार फॉर्म. पोलार फॉर्म मध्ये अँगल आणि ह्याला आता नाव काय दिलं तुम्ही? काय आहे? मॉड्युलस. अँगल आणि मॉड्युलस. अँगलला नाव आहे आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट 13, मॉड्युलस 4. अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंटेशन. तर तुम्ही लिहिताना कसं लिहिलंय? आपल्याला इमॅजिनरी ह्याच्यामध्ये बघा, म्हणजे रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये 2√3 असा रियल रियल पार्ट आहे, मग इथं 2 नाही येणार ना, म्हणजे त्यांची जागा एक्सचेंज होती ना. 2√3 हा थोडा पार्ट, ही लेंथ आहे ना 2√3. कळालं ना प्रश्न काय होता? हा रियल पार्ट. काय नाही, समजलं. इथे एक्स आहे, इथे एक्स 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 आहे आणि इथे आय वाय आहे. हा एवढा इमॅजिनरी आणि हा एवढा रिअल. प्लेसेस चेंज होत नाही, झाल्याचा अर्थ आपला उत्तर चुकलं असं होत ते. अजून एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला. हा पोलर फॉर्म मध्ये दाखवायचा आहे कॉम्प्लेक्स नंबर. करा आता प्रॉब्लेम. हा झेड इज इक्वल्स टू पाय आय. शो दिस इज इन विच फॉर्म? पोलर फॉर्म. आणि आर्ग्युमेंट त्याचा शोधा, मॉड्युलस शोधा. करा. केलं का स्टार्ट? काय आलं थेटा? थांबा की सर. छोटा प्रॉब्लेम आहे, दोन एक वळीच आहे. पाय आणि आय बस काय त्याचे. नॉट डिफाइनेट आहे का काय? आणि कोणत्या फॉर्म मध्ये? रेक्टॅंग्युलर फॉर्म मध्ये आहे की आर पाय आलाय? येस. आर म्हणजे काय? रेक्टॅंग्युलर फॉर्म. आर म्हणजे काय? आर पाय आलाय आणि आर म्हणजे काय? आर झिरो आलाय. आर म्हणजे काय? आर म्हणजे काय? साइन थीटा वन आलाय. आर मीन्स मॉड्युलस. मॉड्युलस पाय. 3.142 म्हणजे 22/7 असं म्हणायचं. आता आर्ग्युमेंट काढा थीटा. नाईन्टी येईल का सर? येस, 90° पाय बाय 2 रेडियन. कृमी तुमचं बरोबर आले उत्तर? परत एकदा मी कळतो, कारण जे मुलं अबसेंट आहेत त्यांना युट्यूबवर दिसत. झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय. याचा अर्थ या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू आहे 0 आणि वाय ची व्हॅल्यू आहे पाय. आपल्याला काढायचं आहे आर. आर इज मॉड्युलस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आर येत रूट ऑफ 0 स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर येत पाय स्क्वेअर, विच इज इक्वल्स टू पाय. म्हणून आर ची व्हॅल्यू किती आली?
पाय नेक्स्ट पार्ट थीटा पाहिजे आपल्याला थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स काय आला वाय ची व्हॅल्यू काय आहे पाय आणि एक्स ची व्हॅल्यू आहे झिरो टॅन इन्फिनिटी टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी इज इक्वल्स टू पाय बाय टू रेडियन म्हणून आपला थीटा किती आला पाय बाय टू आणि आर किती आला पाय म्हणून झेड इज इक्वल्स टू आर कॉस ऑफ थीटा प्लस आय साइन ऑफ थीटा या ठिकाणी आला पाय कॉस ऑफ पाय बाय टू प्लस आय साइन पाय बाय टू अशा प्रकारे आपण हा काढलेला आहे गिवन कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म अगेन डायग्राम काढा अर्गन डायग्राम कशी येणार रियल एक्सिस तुम्हाला एक मी महत्वाची गोष्ट सांगतो मॅथ्स मध्ये ना तुम्ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची प्रत्येक प्रॉब्लेमचा ग्राफ काढायचा म्हणजे तुम्हाला मॅथ्स समजून जाईल अदरवाईज खूप अवघड जात ते आता मला सांगा अँगल किती आला झेडचा अँगल आला 90 degrees म्हणजे इथं आणि लेंथ किती आली आरची पाय बाय टू म्हणजे हा पॉइंट इथे येणार हा 22/3.142 ही या ठिकाणी कुठेतरी येणार आणि हा पॉइंट इथे येणार पाय आय जो की आपण दाखवलाय पाय कॉस ऑफ पाय बाय टू प्लस आय साइन पाय बाय टू दिस इज हाऊ दिस पॉइंट इज व्हॉट आवर गिवन कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म ठीक आहे तर सर्वांनी आपण नेक्स्ट पार्टला जाऊ थर्ड पॉइंट कोणते दोन फॉर्म झाले रेक्टॅंग्युलर फॉर्म झाला पोलर फॉर्म झाला थर्ड फॉर्म कोणता आहे सांगा बरं थर्ड फॉर्म इज एक्सपोनेन्शियल फॉर्म सर बास आता नाही नाही का बरं पुढे कोणतं लेक्चर पुढे लेक्चर नाही आहे सर ऍक्च्युली चार्जिंग संपत आली आहे मोबाईल कंटिन्यू होते ना 10:30 पासून होते तुम्ही काय घरी बसून काय लोड येत मोबाईल ला चार्जिंग तर राहिली पाहिजे ना एवढे तीन लेक्चर झाले ना आतापर्यंत ओके ओके ठीक आहे ठीक आहे मग उद्या आपण महत्वाचा पार्ट संपून टाकू आणि सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सोबत करावे लागतील एकट्याने करून हो चालेल आजचा होमवर्क देतो सर नोट्स तुम्ही शेअर करणार आहे का हो शेअर करावं लागतील ना तुम्ही ऑनलाईन लेक्चर म्हणल्यावर नोट्स द्यावंच लागतो त्याला पर्याय नाही देणारच आहे मी ऑलरेडी लिहिलेला आहे आता एक तुम्हाला होमवर्क हा होमवर्क देतो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट वगैरे झाले ना तुम्हाला आता सांगितलं त्यावर छोटासा आहे पार्ट करा तो चालेल बंद करू लेक्चर कुराल काय प्रश्न नाही सर होमवर्क द्या नो सर ओके होमवर्क द्या ओके चालेल करा अभ्यास बाय